कथा सरिता सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा कथेचं नाव आहे बन्नवन अन्ना भाऊंची इनामदारान नाक दातांमध्ये गच्च ठरलं आणि तात्यानं इनामदाराच्या कानातील बाळीत बोट घालून अस्वलाचे व्यसन दरवेशानं धरावे तसं पकडलं आणि अंधारामध्ये ते दोघं एकमेकांचा जीव घेऊ लागले त्यांची झुंबाझुंबी सुरू झाली कारण आप्पा मांगाच्या तात्यानं बंड केलं होते एकाएकी बंडवाला व्हायची तात्यावर पाळी आली होती अगदी गावाच्या बाहेर वीस पंचवीस घरं ओळीनं बसली होती ती उदास दिसत होती सर्वत्र चरहाटाचं काम चालू होतं सूर्य मावळत होता मांगांच्या घराच्या सावल्याबरोबर अंधाराही पाय पसरत होता सर्वत्र शिरडूप पसरले होते दिवसभर चारा चरून पाखरे परतली होती लिंबाच्या झाडावरती चिमण्या चिवचिवत होत्या पिल्ला आनंदाने नाचत होते मांगवाड्यात चराटाचं काम हातघाईवर आलं होतं पोरं चक्र फिरवीत मागसरत होती सूर्याकडे पाहत मांग बटी लावित होते सूर्यास्तापूर्वीच जेवढे जमेल तेवढे काम लवकर उरकावे म्हणून धडपड चालली होती खेळण्यासाठी उत्सुक झालेली मुळं चुरबुळत होती कोणीही कोणाशी बोलत नव्हतं मांगवाड्याच्या अगदी एका बाजूला एकटेच एक घर होते दारात आप्पामा आपल्या एका डोळ्यापुढे हात धरून ओळीत बसला होता तो उघड्या बोडकास बसला होता एका डोळ्याने दिसेल आणि जेवढे होईल तेवढे तो काम करीत होता त्यानं घोटून हजामत केली होती मावळती सूर्यकिरण त्याच्या डोक्यावर तकदकत होती काळ्या रंगाच्या तोंडावर दाढीचे पांढरे केस मात्र धुरूनच दिसत होती सूर्य शितीचा जा आड झाला काम बंद करून आपा घरात गेला घरात आपाची चा बहीण चांगून सांचं जेवण करत होती नवरा मेल्यापासून भावाचा संसार ती करत होती भावाची बायको गेली तेव्हापासून तिनं आपाला जोड दिली होती उभे हयात तिनं भावाच्या घरी काढली होती चुलीत जाळ मात्र नीट जळत नव्हता तो वैलातून पळून जात होता चुलीवरचा तवा थंडगार पडला होता कुडामधून वारा दांडगावा करून घरात शिरत होता तो घरातील वाकाच्या बाट्या ओढवीत दुसऱ्या बाजूने बाहेर पडत होता वाऱ्यानं ते खोपट कन्हत होतं त्याला अजून वाऱ्याचा मारा सहनच होत नव्हता चांगून सुद्धा वैतागली होती सूर्य मावळला अंधार झाला चांगोणानं देवळीतील लामन दिवा पेटवला वाऱ्याच्या झोताने थरथरता प्रकाश घरात नाचू लागला कोडाला मढी टेकून बसवल्याप्रमाणे बसलेल्या त्या रिकाम्या गाडग्यांच्या उतरंडी त्या दिव्याकडे जणू टक लावून पाहाव लागल्या दोन भोक पडलेल्या एक तांब्या चांगुणाच्या पुढे आश्रू ढाळीत बसला होता जाळ फुंकून चांगुणा दमली होती ती त्या जाळाला तांब्याला दिव्याला सर्वांना लाखो शिवाय देत होती आपाने हातपाय आणि तोंड गुरफटून ताणून दिली होती पायावरती पाय टेकवून तो ते तालात हलवीत गप्प पडला होता तो कितीतरी वेळानं हळूच म्हणाला चांगुणा तात्या नाही होय आला का उशीर झालाय त्याला आणि सांगून रागात म्हणाले येईल की आता तालीवार करून कोर्हाड घेऊन चुकत घरात नाही दाना आणि हा म्हणा तात्या सहा महिन्यांचा होता तेव्हापासून सांगोनानं त्याला सांभाळून मोठा केला होता आणि म्हणूनच ती त्याच्यावरती हाकानं रागवत असे हाकानं शिव्या देत असे आजही आप्पा निजलेला आणि तात्याला उशीर झालेला पाहून चांगुणा चढून भांडणावर आली होती आपा अंगावरच्या पांघरुणातून हाळूस म्हणाला अगं गेला असेल कुठंतरी येईल की पोराची जात आहे वार वा पोआर सांगुना म्हणाले पोवार म्हणे त्यानं काय काम करायचं नाय कोराड घेऊन फिरायचं आणि दिसत नाही म्हणून तो आईराम दारावाने बसून मला काम सांगायचं अरे मी हा म्हणते कुठवर म्या एकटीनं समज करायचं मग काय झालं आप्पा आवाज चढून म्हणाला आणि मी इनामदार का नाही हे तुला ठाव नाही होय हे ऐकून आप्पा चटकन उठून बसला त्याला भलताच राग आला तो ओरडून आला आग मी ऐंशी बेग जमिनीचा मालक आहे आणि ती माझी जमीन आक्षी तुझ्या पाया गेली या न घाल कशी र माझ्या पायात गेली तुझी जमीन चांगुणानं विचारलं बघी इशार कर म्हणाला तू जेव्हा नांदून येत होतीस तेव्हा माझं बा तुला लुगडं चुळी काकणं ह्या पायी तुकड्याच्या तुकडी इनामदाराच्या घरात घाण टाकीत होता बघ वायची कर त्यानं आपल्या शिगाटासारखं मनगट पुढं करून चांगुणाला बजावलं चांगुणा भडकले ती म्हणाली मनभर भातासाठी पायलीभर नाचण्यासाठी शेरभर घाव्यासाठी त्यालासाठी गुळासाठी जी तुकडी म्हाताऱ्यानं घाणवत टाकली तिला कुणासाठी आणि वाईज खरं बोल तुमच्या पोटाच्या भारल्या भाराय पाय जमीन गेली आता माझं नाव घेता किड पडतील तुम्हाला हातातली तळकूट आदळत ती फनकारली आप्पाचा मेंदू हातरला तो म्हणाला मग काय ती जमीन माझ्यासाठी गेली होय मग का माझ्यासाठी गेली या सांगुलानं नाग ना 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 फेंदारून रागा विचारला आप्पाने एकुलता एक डोळा पटारून म्हटलं हो 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 तुझ्यासाठी गेली माझी ऐंशी बेग जमीन मध्ये तात्या आला भांडण बंद झालं तात्यानं आपली कुऱ्हाड पाखाडीत कुचून ठेवली पटका काढून जात्यावर ठेवून तो चूळ भरून आला छकड्याच्या बैलानं मानेवर जो घेतल्याप्रमाणे तात्या खांद्यावर ते कुऱ्हाड घेत असे दोन्ही बाजूला दोन, दोन हात टाकून तो ढोलत डुलत चाले तेवळे पंजे दोन टंगी कास अंगात मलमलचा सदरा पायात कोल्हापुरी वाहना डोकीवर तो गुलाबी रंगाचा पटका त्याचा लांबता सोगा पिळूनवर कोचलेला दणदणीत शरीर गुबगुबीत गाल आणि चिंचोळी नाक त्यामुळे तात्या माणसांच्या डोळ्यात सहज भरे आप्पाच्या तात्यावर फार प्रेम होते तात्या जवळ बसून म्हणाला आप्पा का ग भांडताया मध्ये सांगू नक भांडे ना तर काय करीन त्याला दुसरे काम काय आहे आप्पा म्हणाला हे मला इनामदार म्हणून माझ्या नाकात काटक घालतीया का त्यावरती सांगोना म्हणाली आणि हे म्हणते या ऐंशी बिघ जमीन माझ्या लुगडं चुई पाय गेली हे खरं आहे काय मध्ये सापानं तोंड घालून विचारलं आणि म्हणते या अक्ष जमीन माझ्या पोटापायीच गेली हे तरी खरं आहे का दाद्या म्हणाला हे बी खरं नाही आणि ते बी खरं नाही मात्र जमीन गेली एवढं खरं आहे गप बसान खावा भाकरी आका तो बी गप गांगोनानं आपल्या तांब्यात मिरच्या टाकून वर थोडं पाणी ओतलं आणि लोटक्याच्या बोडानं मिरच्या खरडून त्यांचा खरडा गेला त्यांची जेवणच आली देवडीतला दिबा विजला फक्त जेवण होईपर्यंत लावलेले सर्व दिबे विजले सर्वत्र अंधार दाटला रातकडे रडगाणे गाऊ लागले दारात लिंबावर घोबट घुमू लागले वटवाघुळांच्या पंखाचे आवाज येऊ लागले एक लुबरे कुत्रे कन्हत कन्हत घराघरात शिरण्याचा प्रयत्न करीत होते मध्येच कोणीतरी त्याच्यावरती खेकसून त्याला हाकलून लावित होते ते कुत्र म्हणजे जणू काय जिवंत कंगाल्पांना त्या वस्तीमध्ये वावरत होता खट्याळ वारा आपाच्या घरात घुसत होता सौ सो करीत आपा तात्या आणि सांगोना यांच्या उपहासाने जणू काय तो थट्टा उडीत होता आणि ते तीन जीव मुरोटा होऊन पडले होते दिवसा हातात फरशी कुऱ्हाड घेऊन दोन पुरुष उंचीचा निवडुंगाचा तड सहज उडवणारा तात्या मांग चुलेपुढं पडून विचार करीत होता आपली ऐंशी बेग जमीन इनामदार खातोया ते जमीन आपल्याला मिळाली तर वर चांगलं होईल आपण त्याला जमिनीबद्दल विचारलं तर काय होईल त्यानं ते दिली तर आपण सुखात आनंदाने जगू पोटभर खाऊ मग आपल्या बायकोला वावरात शंगा चालायची गरज पडणार नाही आपण स्वनेचे दात करू आपला असा भोळा होता त्यानं गावकी केली आणि जमीन घाण टाकली म्हणूनच ते इनामदार खातोया त्यानं ती लुबाडली जमीन परत मिळताच आपण घर बांधू मग हे खोपट मोडून टाकायचं मग ह्या सराट्याचा धंदा पण आपण बंद करायचा पण इनामदार जमीन देईल का जर तो नाही म्हणाला तर तो भडकून अंगावर आला आणि त्यानं आपल्याला हाकून लावलं तर मग आपण काय बरं करायचं मग काय आपल्यालाही भडकायचंच सा। त्याच्याशी झगडायचं मग मात्र महाग सरायचं नाही आणि माग सरून तरी काय आहे खरडा होणं पाणी पिऊन थंडीतच पडायचं नाही त्याऐवजी जर आपण त्या जमिनीसाठी झगडलो तर काय हरकत आहे असे विचार त्याच्या डोक्यामध्ये आले तात्याचे डोके धुंद झाले त्याला आपल्या जमिनीचे वेळ लागले होते त्यात त्याला काही लोकांच्या बोचक शब्दांची आठवण झाली त्याला लोक म्हणत असत तात्या आणशा बिग जमीन अजून उपाशी मरतोयस अरे लडके आणि घे कोण कोणी म्हणत लेखा हे फरची गुराड नुसता घेऊन फिरतोयस कशाला अरे त्या परीस मर की आणि मी जमीन तर दुसरी काही बोलत असत अरे त्यानं काय रेत पैसे तरी दिल्यात का कधी कधी तात्याही आपाला आप म्हणे तात्या इनामदाराला विचार केलं अरे दे मानव जमीन अशा एक ना दोन अनेक ठिणग्या तात्याच्या हृदयात फुलत होत्या भडका व्हायचे वेळ जवळ येत होती निरनिराळ्या वाटांनी झिरपून डोंगरावरचं पाणी खाली यावं आणि त्याचा मोठा ओढा व्हावा तसा, तसा विचारांचा प्रवाह तो तात्याच्या हृदयात उसळला होता तात्याला वाटू लागले पण आपण विचारले आणि इनामदार नीट बोलला नाही तर आपणही त्याला तसंच उत्तर देऊ शकतो आपण त्या जमिनीसाठी लढू शकतो मरू सुद्धा शकतो त्याहून काय उसळला होता तात्यानं मनात नक्की केले उद्या इनामदाराला विचारायचे त्यानं जर नीट उत्तर दिले तर ठीक नाहीतर त्याला नमवायचे त्यात मरण आलं तरी हरकत नाही नाही ती खरडा बागरी खाऊन केव्हा ना केव्हा मरायचंच आहोत मग जमिनीसाठी का मरू नये लोक म्हणतील तरी की आपा मांगाचा तात्या आपल्या जमिनीसाठी मेला बस उद्यापासून आपण जमिनीसाठी ऐंशी बेगे जमिनीसाठी बंडवा व्हायचं त्यानं आपल्या मनात पुकार केला एका रात्रीत तो बंडवाला झाला दोन पिढ्या ऐंशी बेगी जमीन दिन ऐंशी बिघे जमीन इनामदार खात होता त्याच्याकडून ती परत कशी मिळवावी याविषयीची नाना तऱ्हेचे स्वप्न पाहत तात्याने रात्री काढली सकाळी उठताच त्याला इनामदाराची आठवण झाली आणि त्याची ती सडसडीत उंच पण पिळदार क्रूर डोळ्यांची लांडक्याप्रमाणे चिंचोळ्या तोंडाची ओग्र आणि निर्दय मूर्ती तात्याच्या चक्षून पुढे तरळली त्यानं लगबगीनं आंघोळ केली निहारी उरकली भटका बांधला आणि कुऱ्हाड घेऊन तो तयार झाला जाऊनाला वाटलं हा बायको आणायला सासूरवाडीलाच निघाला आहे म्हातारा दारात उन्हात बसला होता ताते त्याला करी म्हणाला आपा मी जातो बरं कुठं पण हा बायको आणा आपण विचारलं नाही इनामदाराकडे जमिनीचा विचार आहे तात्या उतरलं म्हाताऱ्याला आनंद झाला तो चिकवून म्हणाला शबास बघ मगन नाहीतर डोसक जाऊ नाहीतर बोक जाऊ आजन गमावली अण्णा तन कामावली असं लोक म्हणतात जा बर आपण तात्याला निरोप दिला आणि गंभीर मुद्रा करून तात्या इनामदाराच्या वाड्याकडे निघाला सकाळीच इनामदाराच्या वाड्यापुढे गर्दी झाली होती बारा बलूती आपले पदर पसरून ओलीनं बसली होती सुतार लोहार कुंभार न्हावी आणि परीड हे वाड्यातून येणारे सुपाची वाट पाहत होते त्यांच्या नजरा वाड्यात तळपत होत्या बाजूला गोंद्या चांभार खांद्यावर फाटकं पोतं घेऊन उभा होता त्याच्या मुखावर लाचारीची केविलबाणी हास्य खेळत होते इनामदार मात्र सोप्यात बसून चांभारावर भितरला होता लेखा गोंद चांभारा तू माझं काय काम करू नका अरे या वर्षात मला काय दिलं सर तु मोठाला टाका नाही चापकाला काय दिलंस तु साबकाला वादी नाही आणि बैल आलास लाज वाटते का तुला इनामदार तुच्छतेनं राहून राहून बोलत होता आणि गोंध्या खाली मान खालून भईकडे पाहत उभा होता एवढ्यामध्ये तात्या आला त्याला पाहताच इनामदार पुन्हा भडकून आला ये तात्या तू र कुठं आ तुझ्या बाण बारा महिन्यात यक्षिक शिक का चाळूत काय एक आवं जे दिलं नाही ते तो बैल कसं मागणार लाज आहे का जनायची नसली तर मी बाईला पायी नाही आलो तात्यामध्येच म्हणाला आणि इनामदारानं विचारलं मग कशाला र ते गोराड धाकवाया नवा माझ्या जमिनीच इच्छा आलोय मी तात्या जीवाचा हिया करून म्हणाला पधर पसरून बसलेल्या त्या माणसांनी तात्याकडे आश्चर्य न पाहिलं इनामदार म्हणाला अरे ती जमीन मला तुझ्या आजनं धर्माला दिली नाही चांगला दोन शंभराचा वर चाळीस रुपयाचा माल नेलाय त्यानं आणि करकरीत कागदावर अंगठा दिला या तोच बघू की मग तात्यानं कागदाची मागणी केली आधी पैका आण मग बघ पण आज चाळीस वर्ष तुम्ही जमीन खाता या करतो खा या म्हण खातो या इनामदार उतरला मग म्या काय करावं का म्हणता तात्यानं विचारलं आधी पैका आणि मग बोल पण एवढा पैका कुठून आणू दरोडा घाल कुठेतरी नाहीतर माझ्यावर आण इनामदार रखरखीत रक दृष्टीनं पाहत म्हणाला आणि ताताही कोऱ्यात बोलला तुमच्या वाड्यावर दरुडा आणायला जड नाही बरं इनामदार चटकन उठून उभा राहिला तसे अंग रागानं थरथर कापू लागले त्यानं पंजी आखडले तो खुंटीवरच्या काठीकडे वळला आणि दात खात काठीला त्यानं हात घातला त्याच्या तोंड रागाने लाल झाले होते काठी घेऊन तो क्षणात अंगणात आला आणि त्यानं काठी फिरकावली तात्या वेदरून सरला त्यानं स्वतःला सावरून कुऱ्हाड नीट धरले तात्या मोठे नुरला इनामदार हा तावरा नाहीतर माझ्याशी कुऱ्हाड हाय त्याची कुऱ्हाड हवेत लखलखली इनामदार मोठ्याने उरटला अरे धावा मला मागानं मारलं गावाशी बडी बडी धेंडे धावली एकच गर्दी झाली तात्यावर काठी झडू लागली तात्यानं कुऱ्हाडीवर मार रोखीत माघार घेतली तात्यानं बरं केलं नाही इनामदारावर कुऱ्हाड उघडली लोक म्हणत होते आणि तात्या हळद कढवून जखमा शिकत होता दुसऱ्या दिवशी पोलीस आले तात्याला अटक झाली दोन साक्षी झाल्या इनामदाराचा सा वकील कोर्टात गरजला तात्याला तीन महिने सक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली तात्या तुरुंगात गेला तीन महिने आपाना आणि सांगुणानं अश्रू ढाळीत दिवस काढले इनामदार मजेत होता एके दिवशी तात्या तुरुंगातून सुटून आला परंतु त्याला सरकारी हजेरी लागली होती एक दिवस गैरहजर झाला तर पुन्हा तीन महिने शिक्षा अशी त्याची ताकीद होते परंतु तात्या मांगासारखा वाघ त्या कायद्याच्या सराठ्याने दाबला जाणारा नव्हता तुरुंगातून तो जळत पेटत बाहेर आला होता आपण आपली जमीन मागताच इनामदार आपल्या अंगावरती आला त्याच्या मदतीला येऊन कुळबाटांनी आपल्याला मारमार मारलं हा अन्याय आपण सहन करता कामा नाही असं त्याला वाटलं तशा हृदयात सुडाची आग पेटली आणि चौथ्याच दिवशी इनामदाराच्या साक्षीदारां आणि जन्यता त्याला मारले होते त्यांची घरं पेटली आणि ते भस्मसात झाली त्या प्रचंड आगीनं गाव चकित झाला गावकरी तात्याकडे डोळ फाडून पाहू लागले पण तात्या त्यांना दिसत नव्हता इनामदाराचं उर धरलं आपण हा नवा वैरे निर्माण केला आता काय होणार आपण जर त्याच दिवशी नमतं घेतलं असतं तर बरं झालं असतं तो भयंकर मांग आता आपल्या मागावरच असणार तो रात्री दिवसा माझी सावली होऊन फिरत असेल मग आपला केव्हा ना केव्हा घात होणार का इनामदाराला तात्याची भलतीच भीती वाटली फिर्यादीवर फिर्यादी आल्या अर्ज गेले तालुक्याचे अधिकारी जागे झाले एका महिन्यामध्ये तात्या मांगाने तालुक्याला हजर व्हावे अशी नोटीस चावडीच्या खांबावर लागली आणि त्याच दिवशी भर मध्यान रात्री भयंकर धक्का बसून गावचा बाळकू बामन जागा झाला तेथेच कुठे देवांचं जप करून थकलेला बामणाचा जीभिकाकी खडबडून जागा झाला आणि डोळे उघडून पाहतो तो तात्या मांग उशीला बसलेला भट एकदम भूत लागल्याप्रमाणे ताता ताता ता, 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 करू लागला अमळशाने तात्या म्हणाला जाग व्हा मीच हाय तात्या मांग ओरडू नका नाहीतर मग तुला काय पाहिजे पण त्यानं भेदरून विचारलं कागूद आणि पेन्सिला बाळकूच्या जेव्हा जीव आला त्यानं चटकन टाक आणि कागद आणून पुढं ठेवलं आणि तो दुसऱ्या हुकुमाची वाट पाहू लागला तात्या त्याला म्हणाला यानं मी काय कान टोकरू मग मग काय म्हणणं आहे नाईक पंतानं प्रेक्षा केली लेवा तो मीच तात्या भिंतीला टेकून बसला आणि म्हणाला पंतानं लिहिण्याच्या पवित्र्यात बसून विचारलं काय लिहू नाईक मला धरा येणार बायकोचं कुकू फुसून यावं तात्यानं सांगितलं बाळकून ते लिहून घेतलं पुढं काय लिहू म्हणून विचारताच तात्या म्हणाला खाली माझी सई करून तेवढं चावडीच्या खांबाला लावा म्हणजे झालं दुसऱ्या दिवशी चावडीच्या खांबावर तात्याचा तो हुकूम बसलेला पाहून गावात खळबळ उडाली तात्याचा हुकूम तात्याचा हुकूम अशी गावभर चर्चा सुरू झाली इनामदार भेदरून गेला त्यानं तालुक्याला अर्ज करून बंदुकीची के मागणी केली आणि तो तिची वाट पाहू लागला मध्यरात्र होती आकाशात तारा दिसत नव्हता काळ्या कुट्ट ढगांनी आकाश काळवंडले होते सर्वत्र अंधार झाला होता जगाचे अस्तित्वच नव्हते वारा सुद्धा आपली नेहमीची खेळकर पत्ती टाकून जणू ध्यानस्थ झाला होता सर्वत्र भीषणता पसरली होती इनामदाराच्या घराशेजारी ती जळकी घरं मेलेल्या गुरांच्या सांगाड्याप्रमाणे पडवून तात्याच्या पराक्रमाची साक्ष देत होती आणि त्याच्या शेजारशी घरं जणू सुत चेहरे करून त्या विध्वंसाकडे पाहत होती इनामदाराच्या प्रचंड वाड्यातील एका विभागात त्याची मेंढर कोंडली होती त्याच्या शेजारी इनामदार निजत होता त्याच्या उश्याला त्याची कुऱ्हाड पडलेली होती जवळचा दिवा जळत होता त्याचा उदास प्रकाश चौकडे उग्रता वाढीत होता आणि भात्याप्रमाणे होणारे त्याचे श्वसन त्याच्या चेहऱ्यावर भीतीची अवकळा आणत होते अलीकडे तो अर्धजागृत अवस्थेतच रात्रीच्या रात्री घालवत असायचा तऱ्हेच्या भयानक विचारांचे थैमान त्याच्या डोक्यात भयानक विचारांचे काहूर माजवायचे कारण तात्याने विरुद्ध बंड पुकारले होते त्याच्या सरकारविरुद्ध बंड केले होते बाजूला बसलेले मेंढरे उठून उभा राहत आणि त्या सरशी तो दचवून जागा होई तात्या त्याला त्या मेंढरात लपून बसल्याचं होई आणि त्याचा थरकाप उडे कारण ऐंशी बेखे जमिनीसाठी बंड पुकारणाऱ्या तात्या त्याला जळीस्थळी दिसत असे मध्यानं उलटली आणि इनामदाराचा डोळा लागला पापणीला पापणी भिडली आणि त्याच्या उश्याजवळचे कोकणाचे डाळगे वर उचलले गेले तात्या डाळग्यात येऊन बसला होता तो बाहेर आला इनामदार घोरत होता तो एका अंगावरती निजला होता त्यानं डाबा हात गालाखाली घेतला तात्याने ते त्याची कुऱ्हाड हळूस दूर केले आपली सुद्धा दूर ठेवले त्याला त्याचा ते खून करायचा नव्हता तो त्याच्या उश्याला बसला वाघाप्रमाणे त्याने त्याच्यावरती नजर रोखली आणि हळूच सरकून दरवेशानं असबोलाच्या वेसने धारावे तसे इनामदाराच्या कानातील बाळीत त्यानं बोट घातलं आणि दिवा फुंकला इनामदाराला धक्का बसून तो जागा सारा त्याच्या कानाला खसकन ओढ लागली तो किंचळणार तोच पुन्हा ओढ लागली तात्याने त्याचं तोंड दाबलं तो उठून उभा राहिला जसा तात्या त्याला फिरबील तसा तो चारी कोपरे फिरू लागला कोण आहे काय आहे हे त्याला कळत नव्हते बोल माझी ऐंशी पिके जमीन देणार का तात्या हळूच म्हणाला आणि मग इनामदाराला उमगलं की हे सर्व तात्याच करीत आहे एक क्षुद्र मांग आपल्याला नाचवीत आहे त्याचा त्याला भयंकर संताप चढला क्षणात तो हातघाईवर आला त्यानं मारामारीला सुरुवात केली आतळापट चालू झाली एका हातानं बाळी धरून तात्याही ते त्याला मारू लागला मेंढराची धावपळ चालू झाली मेंढर सर्वत्र सैरावैरा धावू लागली आरडावे तर कान तुटेल म्हणून इनामदार फ्याला होता तो दात ओढ खाऊन मारित होता शेवटी तात्यानं त्याला खाली घालून तो त्याच्या उरावर बसला दोघांनाही थाप लागली बाळीला ओढ लावीत तात्यानं हळूच म्हटलं माझी जमीन देणार का नाही इनामदार म्हणाला काय त्याला धाप लागल्यामुळे त्याचे नडे वाजत होते तात्याने पुन्हा आपले तोंड पुढे नेले आणि कोणी ऐकू नये म्हणून ते पुन्हा हळूच त्याच्या कानात बोलू लागला तात्याच्या नाकातील गरम वारे इनामदाराच्या कानशिला परू लागले तात्या त्याच्या कानात म्हणाला माझी जमीन इनामदारानं चटकन तोंड फिरवलं आणि तात्याचं नाक त्याच्या तोंडात सापडलं त्यानं ते दातात गस्स धरलं दात आवळू लागताच तात्याने बाळीला ओढ लावली दात सैल पडले दोघेही कणू लागले तात्याचे नाक इनामदाराच्या दातात पक्के अडकले होते आणि त्याच्या बाळीत तात्याचे बोट बसले होते कुत्र्याप्रमाणे इनामदार नाक धरून पडला होता त्यात त्याची बाळी ओढून त्याला हैराण करीत होता दोघेही रक्तबंबाळ झाले होते एकमेकांना ते बुकलीत होते तात्याला कुऱ्हाडीची आठवण झाली त्यानं चाचपून पाहिलं कुऱ्हाडीऐवजी त्याला काटूक सापडलं त्यानंतर इनामदाराच्या जबड्यात कुंबायचा विचार केला तेव्हा तात्या त्याच्या उरावर बसला होता तोंडाचा आवाज करून तात्याने ते काटूक त्याच्या तोंडाजवळ नेलं आणि जोरात तापलं पण नेम चुकला आणि काटूक तोंडाऐवजी इनामदाराच्या नाकात ठासलं गेलं कोंटे मारावी तसं काटोक नाकात बसलं आणि कानाला हिसका बसला आणि इनामदाराचं तोंड पटकन उघडलं गेलं इनामदार गर्भगरीत झाला एका हातानं नाकात काटोक दाबीत आणि दुसऱ्या हातानं बाळी ओळीत तात्यानं दरडावून उचललं मुद्ध माझ्या ऐंशी बघत जमीन देतोस का नाही बोल तात्या उठून उभा राहिला इनामदार जेरीला आला होता त्यानं गुडघे टेकले तात्या त्याला ते म्हणाला दिबा लाव त्यानं दिबा लावला दोघेही रक्तानं न्हाले ना होते तात्यानं कोरहाड घेतली आणि इनामदाराला तुंब्यानं चोप दिला इनामदारांना बोंब ठोकली सारा गाव जागा झाला गावकरी आले पण तात्या अंधारातून निघून गेला त्या दिवसापासून तात्याने डोंगरात तळ ठोकला मृत्यूसारखा तो गावकऱ्यांना भासू लागला काही गावकऱ्यांकडून त्याने खंडणी वसूल केली बंडवाला म्हणून लोक त्याला आता भिवू लागले आणि एके दिवशी इनामदाराच्या वाड्यावरती चाल करून त्याने तो वाडाच पेटवून दिला त्यावेळी त्याने मनसुक्त कांच्या उडला होता आणि आगीचा डोम पाहत तो निर्भयपणे उभा होता पळून जाण्याची त्याला गरज भासत नव्हती गाव जमा झाला अधिकारी आले त्याला अटक झाली आणि कोर्टाने त्याला पुन्हा तीन वर्षाची शिक्षा ठोठावली जेलमधून सुटला तेव्हा तात्याचे शरीर वाताशा रोगानं पोखरून काढले होते सांगूना मरण पावली होती आप्पा अंथरुणाला खिळून अखेरच्या घटका मोजित होता तात्या गावात आला आणि त्याच्या आगमनाच्या बातमीने सारा गाव थरारून गेला परंतु तात्याची बंडखोर वृत्ती आता दबली होती निखाऱ्यावर राखेचा थर जमावा तसा तो दिसत होता परंतु निखारा लवकर विझत नसतो तो पुन्हा फुलतो म्हणतात आणि श्रोदेव याचबरोबर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यालिखित बंडवाला ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन कथांसाठी कथा सरिता सब्सक्राइब देखील करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन कथेत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत